काही मुलींनी तोंडावर हात ठेवला, बापरे सुटकेस मिळतील, ते एक शिंदे हे एक शिंदे. म्हणजे कुठेही असं शिंदे असलं गरजेचंच आहे. त्याच कास्मो फिल्म लिमिटेड कंपनीमध्ये मला 7 रुपये रोज होता, 7 रुपये पर डे. युटिलिटी ऑपरेटर झालो, रिक्षा चालवली, हे सर्व प्रयोग माणसाने स्वतःच्या आयुष्यात करणं यासाठी गरजेचं आहे की याच्यातून तुम्हाला अनुभवाची शिदोरी मिळत असते. आयटीआयचा कार्यक्रम यासाठी घेतला की मी आयटीआयचा विद्यार्थी राहिलेला आहे. जास्त काळा बाजू नका. माझा जर ट्रेड जर तुम्ही पाहिला तर तो ट्रेड आता चालू आहे की नाही मला माहित नाही. कोणता असेल नक्की? सुटकेस मेकिंगचा ट्रेड होता. काही मुलींनी तोंडावर हात ठेवला, बापरे सुटकेस मेकिंग. त्या काळामध्ये असं होतं, मॅट्रिक झाल्यानंतर आयटीआय मध्ये ऍडमिशन मिळणं हे फार कठीण काम होतं. एखाद्या वेळेला बाकी इतर सब्जेक्टला कॉलेजला यायला तर ऍडमिशन भेटत, परंतु आयटीआयला ऍडमिशन मिळालं म्हणजे त्याचा जॉब पक्का झाला असं समजायचं. मग कोणतं का होईना एक कोर्स केला पाहिजे. मीही त्यातलाच एक विद्यार्थी. आयटीआय आपल्या नावासमोर येतं, आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळतं, मग आपण कुठं का असाना जॉबला आपण कॅपेबल होऊन जाऊ, हा त्याच्या मागचा माझा प्रामाणिक उद्देश होता. तो कोर्सही केला, परंतु हे सर्व करत असताना एक एक गोष्टीचं, तुम्ही सर्वजण विद्यार्थी आहात, तुमच्याही कल्पना माझ्यासारख्याच आहेत, वय माझं जास्त आहे म्हणून लयच जास्त वयस्कर समजू नका, तुमचा मित्र म्हणून समजा. तुमच्याही जशा कल्पना आहेत तशा माझ्याही कल्पना असतात, परंतु माझ्या त्या भावना त्यावेळेला एक आपण टार्गेट डोक्यासमोर ठेवत असतो, आपल्याला एक वाटत असतं की आपल्याला नेमकं काय करायचं. आयटीआयत आलेला विद्यार्थी हा सर्व थरातून, गरीब स्तरातून आलेला समजला जातो. त्याला जास्त पाठबळ नाही असं समजलं जातं, ज्याचे जास्त स्वप्न नाही असं समजलं जातं, जो जास्त उडान घेऊ शकत नाही असं समजलं जातं. परंतु तुम्हाला एक सांगेल की ज्या ज्या गोष्टीवर जर आपण जर स्वतःचं लक्ष केंद्रित केलं की यस मला काय करायचं, मला नेमकं करायचं काय, जर हे आपण आपलं ठरवलं ना, बाकीचं सगळं सोडून द्या. फुकटचं मार्गदर्शन करायला भरपूर भेटतील, पण प्रॅक्टिकलमध्ये काम आपल्याला करावं लागतं. आणि जेव्हा आपण काम करतो त्या टायमाला आपला निर्णय चूक का बरोबर हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा आपलाच असतो. म्हणून कधी नाउमेद व्हायचं नाही. उदाहरण तुमच्या समोर आहे, मी आयटीआयचा कोर्स केला, पुन्हा देवगिरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. या देवगिरी कॉलेजमध्ये मी शिकलो, परंतु नेमकं मी मिळवलं काय. आता आयटीआयचा देवगिरी कॉलेजचा माझ्या राजकारणाचा कुठं संबंध आहे का? कुठं दूर दूरपर्यंत संबंध नाही. आमच्याकडे एक शिंदे बसलेले, ते एक शिंदे हे एक शिंदे. म्हणजे कुठेही असं शिंदे असलं गरजेचंच आहे. त्यांनी मला हळूहळूच ओळख सांगितली, एकनाथ शिंदे नगरसेवक, ज्या वार्डातून झाले मी म्हणलं किशन नगर ना, हो म्हणे मी तिथंच राहतो, असे उत्तर होते आमचे. सांगायचं तात्पर्य असं आहे, आयटीआय असेल, कॉलेज असेल, सार्वजनिक जीवनामध्ये वागताना आपल्यावर राहणारे प्रसंग असतील, त्याचा कुठेही आपण जर विचार केला तर ताळमेळ लागत नाही. हे सर्व केल्यानंतर मी एका कंपनीमध्ये कामाला लागलो. कास्मो फिल्म लिमिटेड इज अ कंपनी आहे,
तिथं कामाला लागलं. माणसाने स्वतःमध्ये चेंजेस काय केले पाहिजे. नेहरू युवा केंद्राचा मला वाटतं तो सब्जेक्टच तो असावा. स्वतःमध्ये डेव्हलपमेंट काय केली पाहिजे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. हे दोन्ही प्रयोग केल्यानंतर मी कंपनीत कामाला लागलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल आज जर येताना तुम्ही मला पाहिलं असेल तर बा क्या बात आहे असं तुम्ही म्हणला असाल. परंतु तू त्याच कास्मो फिल्म लिमिटेड कंपनीमध्ये मला 7 रुपये रोज होता. 7 रुपये पर डे. तिथून चिकलदऱ्याला जायचं सायकलीवर. लोक म्हणतील काय यार काही फेकायला लागले का काय 7 रुपये रोज कुठं असतो का. पण हे वस्तुस्थिती आहे. ऍज अ हेल्पर म्हणून मी लागलो. युटिलिटी ऑपरेटर झालो. रिक्षा चालवली. हे सर्व प्रयोग माणसाने स्वतःच्या आयुष्यात करणं यासाठी गरजेचं आहे की याच्यातून तुम्हाला अनुभवाची शिदोरी मिळत असते. कधी स्वतःकडे पाहताना ह्या व्यासपीठात बसलेल्या लोकांकडे एकदा नजर टाकायची. हा माणूस कोण आहे, तो माणूस कोण आहे, तो माणूस कोण आहे, तो माणूस कोण आहे, हे कुठून घडले. कोणी त्याची स्टोरी सांगितली म्हणून आपण घडायचं नसतं. आपल्या मनामध्ये तो विचार आणायचा असतो की जर हा माणूस या ठिकाणी जाऊ शकतो तर मी का नाही. आय कॅन डू इट. हा आत्मविश्वास आपल्यात असला पाहिजे. नसतं मग तर ते चालूच आहे, आलबेल आहे. बापाने पैसे पाठवलं, पोरग पोरगी इथं शिकतंय, मोबाईलचं रिचार्जिंग महिन्याचं टेन्शन आहे, मिस कॉल करता करता परेशान आहेत, SMS आला नाही म्हणून जेवलेलं नाहीये. आज दिवसभरात परत दिवसभरात तुम्ही आमची बोललोच नाही, बोललेच नाही, त्याच्यामुळे परेशान आहे. देशाचं काय होईल माहित नाही, परंतु माझा मिस कॉल का नाही आला याच्यावर तर टेन्शन. अरे हा काही काळ आहे. हा स्पॅन असावा आयुष्यामध्ये. बरं झालं दोन्हीकडून सेम टाळ्या वाजल्या ना, तर मला वाटलं इकडूनच वाजतंय की नाही. हा काळ आहे. हा काळ आपण निर्णय केला पाहिजे, नो डाऊट. परंतु हे करत असताना मनामध्ये एक खुणगाड बांधली पाहिजे. मी तुम्हाला एकच फक्त जाता जाता सांगणार आहे, एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. तुम्ही काय करताय त्याच्याबद्दल सकाळ सोडून द्या. कॉलेजला जात असाल, IITला जात असाल, कुठेही जात असाल, अभ्यासाला जात असाल, जाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्यांनी मला कॉलेजला पाठवलंय, ज्यांनी मला IITला पाठवलंय, ज्यांनी मला शिक्षणासाठी पाठवलंय, त्या आईचा चेहरा एकदा नजरेसमोर आणायचा, त्या वडिलांचा चेहरा एकदा नजरेसमोर आणायचा आणि सांगायचं, मनाला विचार करायचा. मला ज्यांनी पाठवलंय, ज्या माझ्या वडिलांची दाढी वाढलेली आहे, जे माझी आई आज घरकाम करत असेल, बाहेर काम करत असेल, कशी असेल, जिने मला आज डबा बनवून दिलेला आहे, का सकाळचा नाश्ता दिलेला आहे, त्यांचे स्वप्न पूर्ण करायचं मी प्रयत्न करतोय का. हा एकच प्रश्न आपल्या मनाला विचारायचा. त्यांचे स्वप्न मी पूर्ण करू शकतो का, करू शकते का, हा जर एक प्रश्न जर मनाला विचारला तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं उत्तर मिळेल की मी बरोबर का चूक. अनेक लोक काल माझ्याकडे एक प्रकरण आलं, आमच्या कांचनवाडीचं, आताही ऑफिसला आलं असेल, एकदम गरीब घरातला माणूस, कामगारातला माणूस, मुलांनी PhD शिक्षण पूर्ण केलं, PhD केली, एक महिना पूर्वीची गोष्ट आहे. अशी काही माझा इतिहास निजामकालीन इतिहास सांगत नाही, मी तुम्हाला कालची म्हणजे एक महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते. मुलांनी PhD पूर्ण शिक्षण केलं, PhD घेतली, PhD प्राप्त केली, जॉब लागत नाही, काय करायला पाहिजे. एक महिन्यापूर्वी त्यांनी आत्महत्या केली. त्या वडिलांच्या मनावर काय आज आघात होत असतील याची कल्पना करा. ज्याने आयुष्याची पुंजी म्हणून त्याच्याकडे पाहिलं, ज्याने माझा मुलगा माझं नाव कमावणार आहे, माझा मुलगा आता डॉक्टरेट झालेला आहे, माझ्या मुलाने PhD घेतलेली आहे, माझ्या मुलाचा संसार फुलताना मला पाहायचंय, माझ्या मुलाच्या त्या सुखामध्ये मला सम्मिलित व्हायचंय, त्या मुलांनी एक महिन्यापूर्वी आत्महत्या केली.
काय म्हणालो त्या वडिलांनी, काय म्हणत असेल त्याची आई, काय म्हणत असेल त्याचे नातेवाईक। हा ट्रेन निघालाय, काय झालं मला फ्रस्ट्रेशन आलं म्हणून मी आता सुसाईड करतोय। अरे तुझ्या सुसाईडच्या तुझ्या फ्रस्ट्रेशनच्या साल्या घरचं खातं दुखून फ्रस्ट्रेशन येतं, अभ्यास कर ना मर ना तिकडं। ते नाही मला फ्रस्ट्रेशन आलंय, मग तेच पुन्हा मिस कॉल नाही आला। एक ताकद असू द्या तुमच्यामध्ये, एक स्वतःचा आत्मविश्वास असू द्या तुमच्यात, एक स्वतःचा आत्मविश्वास बळवा, तो बळकट करा। माझ्या वडिलांनी माझ्या आईने माझ्यासाठी जे काही केलं असेल फक्त माझी जबाबदारी, मला माझ्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे। लोक दुसऱ्याच्याच नावाने ओळखले जातात, स्वतःचं नाव आहे कुठं? स्वतःची ओळख निर्माण करायचा प्रयत्न करा। जो स्वतःची ओळख निर्माण करेल तो आयुष्यामध्ये कधी अनसेक्स राहू शकत नाही। म्हणून मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, मला खरं तर सरांनी हा कार्यक्रम संध्याकाळच्या टायमाला ठेवायचा होता, काहीतरी बोललो असं चांगलं। पुढच्या वेळेला नक्कीच तुम्हाला एक सांगेल, आयुष्याच्या या रस्त्यावर तुम्हाला संकट पार येतील। अनेकांनी युवकांचा वापर हा स्वतःच्या ताकदीसाठी घेतलेला आहे। तुमची ताकद लोकांना माहीत नाही, तुमची ताकद जेव्हा एकत्र येईल तर क्रांती घडू शकते, ही इतिहासाने अनेक दाखले दिलेले आहेत। म्हणून तुमची स्वतःची ताकद स्वतःला ओळखायला शिका। या रस्त्यावर काटे अनेक आहेत, फुलं टाकणारे माणसं फार कमी आहेत। कधी आमच्या राजकारणामध्ये जसं असतं तसंच या विद्यार्थी जीवनात असतं। एखादा माणूस जर पुढे जायला लागला, एखादा विद्यार्थी जर पुढे जायला लागला, त्याला काय कमी आहे म्हणून त्याला डिचवणारे सुद्धा असतात। एखाद्याने मार्क कमी घेतले तर त्याला टोचणारे सुद्धा अनेक काटे असतात। अरे तू तर तसाच आहेस, म्हणून तू तसाच नाही, मी असाच आहे, परंतु माझं नाव किंवा माझं कुटुंब, देशाचा विचार तुमच्या डोक्यात नंतर जरी आलं तर चालेल, परंतु स्वतः माणूस बनण्याचा विचार प्रथमतः तुमच्या डोक्यात येऊ द्या। पहिले मला मी जर घडलो तर मी समोरच्याला घडवू शकतो, ही ताकद तुमच्यात निर्माण होऊ द्या। पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना भावी जीवनाच्या शुभेच्छा। तुमचं जर काही काम अडलं, संजय शिरसाट हा तुम्हाला माहिती नेहमी इथंच असतो, कधीही या अडचणीच्या काळाला काही मदत करू शकलो तर करू शकेल। काही तुम्हाला काही तुमच्या शंका असतील त्याला सुद्धा मी काही गाईडलाईन देऊ शकेल असं मला वाटतं, असं तुम्हाला वाटायला पाहिजे। उगाच टाइमपास करायला येऊ नका, नसता एक मार्ग आपल्याला चांगला निवडायचा आहे। माझा हा विद्यार्थी एक मोठं नाव जेव्हा करेल त्या टायमाला सर्वसामान्य माणसालाही वाटतं की होय, आमच्या शहरातील, आमच्या गावातील, आमच्या बाजूच्या खेड्यातील एक विद्यार्थी आज मोठा झाला। म्हणून तुमचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।